आमदार बाईकडून जे 15 करोड रुपये आलेले आहेत ते तिकडे लपवले. या रूम मधले आणि नाम्याकडून जे पैसे येणार आहेत तेही तिकडेच लपवले पाहिजे, म्हणजे सेफ राहतील. जेव्हा बघावं तेव्हा नुसता इचार इचारच चालू असतो. डॉक्टर काय इचार करताय मला तरी सांगा. आपल्या घरातले पैसे पण लवकरात लवकर लपवले पाहिजे. खरं आहे डॉक्टर, एवढा कष्टानं पैसा कमवलाय, लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मला तर असं झालंय कवा एकदा या वाड्याचा व्यवहार होतोय आणि मी हा पैसा कमवते. डॉक्टर एवढं सगळं पैसे मिळाल्यावर तुम्ही त्याचं काय करणार? बोल. एवढ्या वेळची मी बोलली त्याच्याकडे तुमचं ध्यान नव्हतं. सोन्याची बिस्किट पण लवकरात लवकर लपवली पाहिजे. तो फुलचंद आता पाहिजे होता. काय गरज आहे फुलचंदची आणि ती सोन्याची बिस्किट लपवायची पण काय गरज आहे? फुलचंदच्यांना सोन्याची बिस्किट विकत होताना आपण त्यांच्याकडे जाऊन ऐकू ना. हा पर्याय सुद्धा चांगलाय. लवकरात लवकर तर फुलचंद कडे गेलं पाहिजे. त्याच्याकडून वदवून घेतलं पाहिजे तो कोणाला बिस्किट विकायचा. तर वाट बघावी लागेल तो बरं होण्याची. हरकत नाही, वाट बघू. एकदा आपलं काम झालं की मग. डॉक्टर ऐका, पण काय गडबड करू नका. हा गडबड होऊ नये म्हणूनच सगळं करतोय डिंपल, काळजी करू नकोस. आणि तू हे कोणाला सांगू नको, हे सिक्रेट आहे आपलं, आपल्यातच ठेव, नाही तर तू जाशील कोणातरी सांगायला. आता म्या कशाला कोणाला सांगू, म्या पार्टनर आहे ना तुमची. तुम्ही फक्त त्या फुलचंदला भेटायचं बघा. लवकरच भेटतो. थांबा, मला फसवून मुंबईला गेलात ना. कामासाठी गेलो होतो, फिरायला नव्हतो गेलो. मग तुम्ही करायचं ना काम, मी फिरले असते. लग्न झाल्यापासून ना एकदाही कुठे फिरायला घेऊन नाही गेलाय तुम्ही मला. सारखं आपलं काम काम नि काम. नोकरी आहे माझी. तेच म्हणतीये, सोडा ती नोकरी. किती दिवस झाले मी तुम्हाला हेच सांगतेय. माझ्या आत्याच्या मामाच्या पोराने मोठ्या कंपनीतली नोकरी सोडली आणि स्वतःची चहाची टपरी खोलली आहे. आज त्याचे सगळे बॉस त्याच्या चहाच्या टपरीवर येतात. तो चहा कधी देतो ना याची वाट बघत असतात ते. ह्याला म्हणतात आयुष्य. केवढा रुबाबत जगतो तो माहितीये. तुम्हाला किती वेळा सांगितले सोडा ती नोकरी आणि एखादा धंदा करा. ठीक आहे, विचार करतो. दरवेळेला तुमचं आपलं ठीक आहे, बघू विचार करू एवढंच असतं. हे काही नाही, तुम्ही नोकरी सोडायची म्हणजे सोडायचीच. पण तुम्ही मला फसवून मुंबईला गेलात ना, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. याच्यामध्ये साडी आणली तुझ्यासाठी. खरंच काय सांगता बघू, पहिली साडी. हॅलो साहेब, आपले ज्युनियर ऑफिसर टोणे आलेत. चल पाहिजे ते खायला द्या, मी आलोच. बर बोल, काय पाहिजे तुला खायला? कंस मागवा कंस. अहो कुठे आहे साडी? गेले परत मला फसवून गेले. तुम्हाला सांगतो पावसाळ्यात अशी कणसं भाजून खायला का नाही, लय भारी वाटते. तुम्ही अजून 5-7 मागवून ठेवा. अरे बाबा, एवढी कणसं तर शेतात पण पिकत नाही जेवढी तू खाल्लीस. बातमी नको का तुम्हाला? चालते चाललो म्या. ए बाबा बाबा, बस 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 बस, मागवतो तुला कणसं. हा अरे पण साहेबांना तरी येऊ दे ना. आपण तुम्ही कसं साहेबांनी सांगितलं नाही,
की ज्युनियर ऑफिसर टोने आल्यात म्हणून मला बाकीचे बी काम असतात बरं का. वाईकर सर याचं खाऊन झालं याला आठ टाका. हा आपल्याला व्यवस्थित बातम्या देत नाही का. म्हणजे मी आणली की बातमी आण तुम्ही जरा अजून उशीर आला असत तरी चाललं असत. तसं काय माझं म्हणणं नव्हतं. काय माहिती हा बातमी नाही का. तर बातमी अशी की माझ्या दिदीच्यात आणि दाजीच्यात त्या दोघांमध्ये काहीतरी चाललंय. काय तुम्हाला काय माहिती पण त्या दोघांमध्ये काहीतरी गुपचूप चाललंय. काय तुम्हाला माहित नाही ना. हे कण सोचलं असे कसे काढून घ्या. थांब जरा मला आठवू द्या. अरे तू आठवतोयस की कणी संपवतोयस. मी खात खात आठवतोय. हा आठवलं आठवलं आठवलं. दाजी दिदीला म्हणलं होत कोण ते फुलचन गुलचन असं काहीतरी नावाचा माणूस आहे त्या माणसाला भेटायला जायची म्हणून. कधी आताच मुहूर्त वायक त्याला अजून काय पाहिजे द्या. मी आलोच. हा अजून चार मागव चार. हा डिंपी तर सावकाश आत्या तुमच्यासाठी ठेवलंय बर का. आज बरोबर डायला लावलं नाहीस ग. अक्कांसाठी ठेवते. अक्का कुठे गेले त्या. मग आता मला काय माहित ग. घर सोडून तर नाही ना गेली. ती बरी घर सोडून जाईल. ती ना उलट नवऱ्याला बोलवून गेली इथं आपल्या उराव बसायला. मम्मी मला पण द्यायचा. हा नाही इथं आहे इथं आहे जाऊ दे. तो द्या तुझ्या आत्यासाठी आहे. बस इथं मी आणती. बस तेच घेतलं असत ना. अरे वा समती जमल्यात की. आता हीच येळ आहे वाडा ऐकायचा इशे काढायची. नको पण आई परत भडकायची. आता ना मला काहीतरी वेगळ्या आयडियात लढवायला पाहिजे. अरे देवा असं काय करताय तुम्ही. अहो नका ना वाईट वंगाल बोलू एवढं. अहो माझ्या माहेरची माणसं आहेत तुमच्या सोबत. तुम्ही नका काय काळजी करू. काढू ना काहीतरी मार्ग. असं काय बोलताय तुम्ही. नका ना बोलू. अहो मरायची भाषा तर अजिबात करू नका. अहो मी इथवा होईल ना. अहो मला ना हे मंगळसूत्र हे कुकू लावायला लय आवडत. तुम्ही नका ना असं काही बोलू. मी घरच्यांशी बोलून बघते हो काहीतरी नक्की मार्ग काढते ना. अक्का काय झालं ग. अहो अक्का लाला दादांना काय झालंय का सांग तरी. अहो नका ना. तुम्ही जर मरायची भाषा केली ना तर मी बी मरून जाईन. अहो पण मला नाही ना मरायचं. वाचला म्हणजे कोणाबरोबर बोलत नव्हती. तीच बडबडत होती. खोटारडी कुठली. अका ही काय आता. हा मला वाचलं ही एक नंबरची नाटकी आहे. आत्या तू तर माझ्यापेक्षा पण भारी ऍक्टिंग करते. मी काय ऍक्टिंग बिक्टिंग नव्हते करत. खरंच माझ्या नवऱ्याचा फोन आलता ते मधीच कट झाला असेल. माझ्या नवऱ्याला 30-40 लाख रुपये पाहिजेत. आणि पैशाची काही सोय नाही झाली तर जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणतोय. आता माझं कुकू वाचवायचं तुमच्या हातात आहे. ए बाबू बंद कर तुझा फोकाड पासारन. आणि सांग तुझ्या नवऱ्याला तिकडे जीवाचं बरं वाईट करून मर म्हणाव तिकडे.
पकडच्या बातान ढुंगान खायला आता अशी गत आहे मुडद्याची. कसली आई आहेस ग तू, इथं माझा संसार वाचवायचं सोडून मला काय बुडकी बनवायला निघाली वय ग. अग माझं हे एक तोड्याचं मंगळसूत्र वाचव ग, माझ्या नवऱ्याला वाचव ना, मला पैसे दे, मी पाया पडते बाया तुझ्या. अग मी कुठनं पैसे देऊ, तुझा काय बाप जाताना मला खजिनं देऊन गेला वे, ते त्यातनं देऊ तुला. आय अग आता तुझ्याकडे पैसे नाही पण एवढा मोठा वाडा आहे ना, तो आपण इकू ना. अग डॉक्टर नी लय मोठ गिराईक आणलंय वाड्याला. अग तुला घातलं हुन डबऱ्यात, तुला तुला फरली रागात पिती, तुला उठला फोड, तू आताच्या आता इथन चालू पड, एक मिनिट बी थांबायचं नाही इथं. आजी काय चुकीचं बोलते आत्या, तिला पैशाची गरज आहे म्हटल्यावर मदत करायला पाहिजे ना. अगं एवढं वाटतंय ना, तर मग तुझी किडनी एक की आणि दे तिला पैसे. तुम्ही ना माझ्या वाड्याकडे दोघींनी जर बघितलं ना तर मी जाळत करीन. चला त्याचा पडा बघू सगळं इथं बाहेर. मी काय केलंय मंगलन, मी तुझ्या बाजूनी. मग तुम्ही दोघं थांबा आणि बाकीच्यांना द्या हाकलून. आज मी बी तुझ्याच बाजून आहे. मुडदे तू जरा गप. बाबू तुझ्या लिखलंय ना त्या बाय फुलव्या संघ जायला सांग, नाहीतर मीच आहे ना पोलीस बोलून त्यांना बाहेर काढीन. बोलू बोलू पोलीस असते त्यांना बी कळू दे की तिकडे जावय मारायला निघाल्या, हिला वाड्याचं पडलंय म्हणून. बरोबर आहे, आणि त्यांना हे पण कळू दे ना तिच्यासाठी एवढं करते आपण, हिला कशाचीच कदर नाही. हे सगळं पैशासाठी चाललंय, मला काय कळत नाही वय. फुकटचं घावलं आणि जीव तोडून धावलं अशी गत यांची. माझा जीव गेला तरी चालल, पण मी हे वाडा ऐकून देणार नाही. आणि बाप जायदा ऐकायला तुम्हाला काय लाजा वाटतात का ग? आपण जी कमी नाही ना ते ऐकायचा अधिकार दिला कुणी तुम्हाला? सगळ्यासनी आहे ना नुसतं पटापटा पैसे पाहिजेत, श्रीमंत व्हायला पाहिजेत. अरे तुम्हाला जे काय करायचंय ना ते तुमच्या हिमतीव करा. अजिबात माझ्या वाड्याकडे डोळ्यावर करून बघायचं नाही, मी बघतेच ना तुम्ही कसा वाडा ऐकताय ती. फुलचंद नक्की ह्याच हॉस्पिटल मध्ये होता ना? गेला कुठे? हा कुठेच दिसत नाहीये. हा बरा होऊन घरी गेला की काय? नाही शक्य नाही, एवढ्या लवकर तो बरा होणं शक्यच नाही. जामकर तर घेऊन गेलं नसेल ना त्याला? असं नाही झालं पाहिजे. तो जर बरा झाला आणि त्याने जामकरला माझ्याबद्दल सगळं सांगितलं तर माझं काही खरं नाही. काहीही झालं तरी माझ्या विरोधातला छोट्यातला छोटा पुरावाही जामकरच्या हाती लागता का? डॉक्टर एक मिनिट. इथे फुलचंद नावाचा पेशंट होता, कुठे आहे आता? तिथे कालच गेले. गेले म्हणजे? गेले म्हणजे कालच मृत्यू झाला त्यांचा. बर,
असा अचानक कसा मेला हा फुलचंद? मेला असेल तर चांगलंच आहे, माझ्या मागचं टेन्शन गेलं. पण मेला नसेल तर? खरंच मेला आहे की या मागे जामकारचं काही नवीन डाव आहे? हाच तो पेशंट याच्याबद्दल मी तुमच्याशी बोललो होतो. हे तो जगणं फार महत्वाचं आहे पोलिसांसाठी. अहो, तुम्ही ह्याला आमच्याकडेच का घेऊन आलाय? मी परदेशातून शिकून आलो, हुशार आहे प्रामाणिक आहे, आणि हा आमच्यासाठी फार महत्वाचा विटनेस आहे. त्याचं बरवणं फार गरजेचं आहे. फाईल बघू. होईल ना बरा, झालाच पाहिजे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू, पण तुर्तास ठामपणे काहीच सांगू शकत नाही. वॉर्ड बॉय, तुम्ही याला आपल्या स्पेशल वॉर्ड मध्ये घेऊन जा. आमचे फिजिओथेरपिस्ट दररोज व्हिजिट करतील, म्हणजे काही एक्सरसाइज असेल तर त्या त्यांच्याकडनं करूनही घेतील. मालिश, ट्रीटमेंट, मेडिसिन ह्या सगळ्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होतोय हे लवकरच कळेल. आज डॉक्टर अजित असायला हवा होता. त्याने खात्रीने सांगितलं असतं की हे नक्की बरे होतील. त्याच्या ट्रीटमेंटमुळे असे बरेच पेशंट घरी चालत गेल्याची अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. डॉक्टर अजित कुमार देव खरंच खूप ग्रेट होता. तुम्ही त्याला एकदा भेटायला हवं होतं. त्याच्यासाठीच चालू. हा फुलचंद असं कसं काय मेला? आणि मेला तर त्याची डेड बॉडी कोणी जाळली? त्याचे नातेवाईकही नव्हते. नक्की काय झालंय त्याचं काहीच कळत नाहीये. डॉक्टर, फुलचंद काय झालं, भेटला का तू? मेलाय तो. काय, तुम्हाला माहित कसं नाही? टिम्पल, तो काय माझी परमिशन घेऊन मरणार होता का? तसं नाही, पण आता पुढं काय करायचं? शोधायचं त्याला. डॉक्टर, तुम्ही काय डोक्यावर पडले का? एकदा म्हणताय तो मेला, आणि दुसऱ्यांदा म्हणताय त्याला शोधायचं, कसं शक्य? डिम्पल, त्याला शोधायचं कारण त्याला कोणीतरी गायब केलंय. कोणी हे जर का मला माहिती असत तर मी इथे आलो असतो का? डिम्पल, डिम्पल ब्युटी पार्लर. काय काम आहे? कामच काम आहे. मला ना मेनिक्युअर, पेडिक्युअर, ब्लीच, फेशियल, क्लीनअप सगळं करायचंय. पण आता संध्याकाळ झाली, पार्लर बंद करायचा टाइम झालाय ना. उद्या या, उद्या एकदम झुंकू चुकू करते. नाही नाही, एवढी मी इथे आली आहे आणि तुम्ही पार्लर बंद काय करताय? तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते? मी कोण आहे हे कळलं ना तर माझ्याकडनं पैसेही नाही घेणार तुम्ही. हा, तर ते मी देणार सुद्धा नाही. कोण आहे तू आणि पैसे नाही देणार म्हणती? झुंकू चुकू. इथल्या पोलीस स्टेशनचे जे इन्स्पेक्टर आहेत ना, मार्तंड जामकर, त्यांची बायको आहे मी. एक मिनिट, कोणाच्या मिसेस आहात तुम्ही? मार्तंड जामकरांची बायको आहे मी. नाव तर ऐकलं असेलच. वय ऐकले. चला मग, टेन्शन नाही. म्हणजे आता मी तुम्हाला पैसे द्यायची काही गरज नाही ना, आणि तुम्ही माझ्याकडनं ते घेणार पण नाही. तुमच्याकडून कोण पैसे घेणार? डिंपल,
यांची नीट खातिरदारी कर. मी आहे. या मॅडम. पिंके मस्त स्पेशल ट्रीटमेंट द्या ना. या. चुंकू चुकू डिंपल मॅडम, पण मी सांगितलं होतं ना मला लवकर घरी जायचंय म्हणून. पिंके आधी यांचं काम करून दे मग घरी जा. सांगितलंय ना मॅडम. या चला आधी ना आपण क्लीन अप करू, मग फेशियल करू आणि मग ब्लीच करू.